विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी मंगळवारी अचानक बहिंदरपाडा येथील विलगीकरण कक्षाची पाहणी केली. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारीच कार्यरत नसल्याचं त्यांना आढळून आले. म्हाडाच्या वतीनं कौसा येथे सुरू केलेल्या रुग्णालयातून लंपास केलेलं साहित्य बहिंदरपाडा विलगीकरण कक्षामध्ये भंगार जमा केल्याचं दिसून आलं. या प्रकारावरून विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांनी संताप व्यक्त केलाय. तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती न केल्यास गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी भाईंदरपाडा येथील क्वारंटाईन सेंटरची पाहणी केली. त्यावेळी सदर ठिकाणी कोरोना रुग्णांचे हाल सुरू असल्याचं दिसून आलं. तिथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पालिकेकडून साधे हातमोजेही पुरवण्यात येत नसल्याचं दिसून आलं. वैद्यकीय साधनांचा प्रचंड तुटवडा दिसून आला. या ठिकाणी मागील वर्षी 12 प्रशिक्षणार्थी डॉक्टर तैनात करण्यात आले होते. मात्र त्यांचं शिक्षण पूर्ण झालं असून त्यांची या ठिकाणी काम करण्याची तयारी आहे. तरी त्यांना या ठिकाणी तात्काळ नियुक्त करावं अशी मागणी यावेळी शानू पठाण यांनी केली आहे.